विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागात कालमापन म्हणजे काय असतं असे मागील पाठात आपण कालमापन, 12 ताशी कालमापन आणि 24 ताशी कालमापन, तसेच मध्यान्हपूर्व आणि मध्यान्होत्तर या गोष्टींचा अभ्यास केला. आता आपल्याला या कालमापनाचा मध्यान्हपूर्व, मध्यान्होत्तर आणि 24 ताशी कालमापन यांचा व्यवहारात उपयोग कसा होतो, त्यावरील क्रिया कशा केली जातात ते आपण आजच्या घटकात बघणार आहोत. तर आपला आजचा भाग आहे कालमापनावरील उदाहरणे. ज्याप्रमाणे आपण संख्येवर बेरीज, वजा, बाकी, गुणाकार या क्रिया करतो, तसेच आपल्याला कालमापनात असणारे तास, मिनिटे यांच्यावर देखील बेरीज, वजा, बाकी या क्रिया करता येतात, त्यालाच कालमापनावरील उदाहरणे असे म्हणतात. तर पहिलं उदाहरण बघू आपण, बेरीज करा. दोन कालावधींची बेरीज कशी केली जाते ते आपण या उदाहरणात बघू. पहिलं उदाहरण आहे 2 तास 30 मिनिटे अधिक 3 तास 10 मिनिटे. ही बेरीज करण्यासाठी आपल्याला ज्याप्रमाणे आपण संख्येवरील बेरीज करतो त्याप्रमाणे आपण खाते करू. तास आणि मिनिटे दोघांची विभागणी आपल्याला वेगवेगळी करावी लागेल. एका रकाण्यात तास आणि दुसऱ्या रकाण्यात मिनिटे दोघांची बेरीज ही वेगवेगळी करावी लागेल. पहिल्या याच्यात 2 तास आणि 30 मिनिटे आहेत, दुसऱ्या याच्यात 3 तास 10 मिनिटे आहेत दोघांची बेरीज. तर अगोदर आपण मिनिटे मिनिटे यांची बेरीज करू. 0 आणि 0 0 3 आणि 1 4 40 मिनिटे झाले. 60 मिनिटे होत नाही म्हणजे 40च आहेत, म्हणजे त्याचं तासमध्ये रूपांतर काही होणार नाही. 2 आणि 3 तास मिळून झाले 5 तास. या उदाहरणाचं आपलं उत्तर आलं आहे 5 तास 40 मिनिटे. याला आपण आता दुसरा एक प्रकार पाहू उदाहरणाचा, तो म्हणजे शाब्दिक उदाहरण. कालावधींची कालमापनावरील उदाहरणे याच भागात आपण आता दुसरं शाब्दिक उदाहरण बघणार आहोत. सकारामने सकाळी 7 वाजेपासून शेत नांगरायला सुरुवात केली. दुपारी 2:30 त्याचे काम पूर्ण झाले. तर त्याने किती काम केले, किती वेळ काम केले, हे उदाहरण सोडवताना आपल्याला पहिले लक्षात घ्यावं लागेल की सकारामने कामाला सुरुवात केली आहे 7 म्हणजे 24 ताशी कालमापन पद्धतीत ही वेळ लिहायची म्हटली तर ती आपल्याला अशा पद्धतीने लिहिता येईल. आणि त्याने काम संपवलंय दुपारी 2:30 24 ताशी कालमापन पद्धतीत ही वेळ आपल्याला 14:30 याप्रमाणे लिहिता येईल. आता आपल्याला कालावधी काढायचा आहे, म्हणजे 2 वाजेपर्यंत म्हणजे 14 वाजेपर्यंत त्याने काम केलंय, 7 वाजेला सुरुवात केली होती. तर 14 या तासांमधून आपण 7 तास जर कमी केले तर आपल्याला उत्तर मिळेल. तर त्याची वजाबाकी ही क्रिया आपल्याला करावी लागणार आहे. म्हणून तास एका रकाण्यात, मिनिटे दुसऱ्या रकाण्यात, 14 तास 30 मिनिटे पहिली वेळ आणि 7 वाजेला त्यानं कामाला सुरुवात केली होती ती त्याच्यातनं आपल्याला कमी करावी लागते. 30 मिनिटांमधून 0 मिनिटे गेले म्हणजे 30च मिनिटे उरतात आणि 14 मधून 7 गेले म्हणजे 7 तास उरतात. याचं उत्तर निघालं आहे त्याने शेतात 7 तास 30 मिनिटे म्हणजे जवळजवळ 7.5 तास नांगरणीचं काम केलेलं आहे.